ताईंनी काकाचा पत्र दिलं होतं. अरे आता पण नाही, काल पण रात्री 12 वाजेपर्यंत. आज एकीकडे एकीकडून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत असताना चंद्रपूर मार्केटमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आले नसल्याचं आरोप काही करत आहेत. काही काय सांगाल आपण? आज महापुरुषांची जयंती असून आपण महापालिकेला बऱ्याच वेळा कळवलं की असं असं आहे आणि किंवा आम्ही स्वतः येऊन साफ करतो. ते म्हटले की आम्ही करतो ताई, आपण रात्री 12 वाजता धुतो, पण इथली कुठलीही साफसफाई करायला तयार नाही. किती वेळा आम्ही पुतळ्याजवळ येऊन सुद्धा कुठलीही साफसफाई महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकलेलं नाही. हे कशामुळे आणि का होतंय हेच कळायला मार्ग नाही. ही सगळी अशी जी घाण आहे आज ज्या ज्यांच्यामुळे आम्ही याच्यापर्यंत येऊ शकतो त्यांची ही स्थिती आहे, तर पुढे कसं काय होणार? ही सगळी धूळ, कुठलाही साफसफाई किंवा काहीही नाही केलेलं आहे, कुठलाही नाही. आणि मला सांगण्यात आलं की ताई हे सगळं केलं, हे का असं काय खोटं बोलले? हे सगळं साफसफाई केली आणि हे केलं गेलं असे मला फोनवर सांगितलं गेलं होतं. आणि हे शेड जे बनवलंय आपण, आपण वरती हार टाकायला चढतो, हे लाईटिंग लावली आहे, एखाद्या वेळेला कट झाली खंब्याला लागली, आपण हार टाकताना वरती चढून पकडून वरती चढायला आपल्याला साधन काय आहे? आपण या पाईपाला पकडून तेव्हाच वरती चढून राहतो. पहिले तू मुद्दा साफसफाई सुद्धा नाही, बाकीच्या गोष्टी केव्हा करणार? हे म्हणजे स्वच्छता सुद्धा स्वच्छता म्हणजे महापुरुषांच्या पुतळ्याला जर स्वच्छता होत नाही तर बाकीच्या एरियांमध्ये काय परिस्थिती असेल? आम्हाला तोंड द्यावं लागतं. काय काय करणार काय पब्लिक? एक मी 4 वेळा लेटर देऊन झालं, 1 महिन्यापासून मी महापालिकेला लेटर दिलेलं आहे की आज जयंती आहे आणि मला साफसफाई, पण कुठलंही काही झालेलं नाही. का म्हणून आपल्या एरियामध्ये 6 दिवस गटारीत माणूस कुठलाही नाही? प्रत्येक ठिकाणची ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. काय करणार? महापालिकेला 1 महिन्यापासून मी लेटर दिलेलं होतं आणि स्वच्छता म्हणजे धून. मला फोनवर सांगण्यात आलं की इथे धून झालं. ही धून आहे का? ही धुतलेली जागा आहे का? हे हाताचा फोटो घ्या. पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा आपण ही बाब ही धुतलेली ही जी हा हा कोण म्हणेल हे धुतलेलं आहे? हे कोण म्हणेल? हे बघा मॅडमचा, हे बघा हा धुतलेला आहे का? ही स्वच्छता का म्हणून? पुसलेल्या जागेवरती ही सगळी धूळ असं जर हे केलं तर हे बघा पुतळ्यावरतीच धूळ आहे सगळी. पुतळ्यावर सुद्धा सगळी धूळ आहे. मला सांगण्यात आलं की इथं कलर दिला गेला, इथं स्वच्छता केली गेली असं स्वतः मला यांनी सोनवणे साहेबांनी निलंबनाची मागणी करून आपण सांगितलं की आज महात्मा फुले महात्मा फुले यांची जयंती आहे. आम्ही जळगावचे तमाम नागरिक जळगाव महापालिकेने महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी केलेली नाही, स्वच्छता केलेली नाही. आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड अशा प्रकारची घाण आहे, तेव्हा आम्ही जळगाव महापालिकेचा धिक्कार करीत असून 1 महिन्यापूर्वी या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याची स्वच्छता टापटीप रंगरंगोटी साफसफाई करा अशा प्रकारचं पत्र नगरसेवक जळगाव महापालिकेच्या निरकर्ताई यांनी महापालिकेला दिलं होतं. असं असताना सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी, अस्वच्छता आणि घाण या ठिकाणी आढळून आलेली आहे, तेव्हा जो संबंधित कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला आयुक्तांनी तातडीने निलंबित करावं अशी आमची मागणी आहे. हे काय आहे हे? संबंधित यावर जो अधिकारी असेल या विभागाचा या फुले मार्केट परिसराचा त्यांना निलंबित करावं
यासाठी आम्ही अशी भूमिका आमची आरपीए सुद्धा आहे की अत्यंत निषेधार्थ ही बाब आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो परिसर हा गजबजलेला परिसर असतो या ठिकाणी शहरातला आणि अशा वेळेस जयंतीच्या निमित्ताने कॉर्पोरेशनने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, परंतु असं कोणतेही नसताना नगर सेविका शरदाताई यांनी पत्र देऊन सुद्धा आणि त्याची सुद्धा दिशाभूल त्यांनी केलेली आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही ते रंगरोगणी केली, साफसफाई केली, स्वच्छता केली, परंतु कोणतीही याची साफसफाई या ठिकाणी नसून आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मी याचा निषेध करतो आणि जो संबंधित अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी आम्ही आज महापौरांना करणार आहोत। महात्मा ज्योतिबा फुले जयंती आज 195वी जयंती आहे आणि इथे आज आमच्या काही नेरकरताई आलेल्या होत्या, यांनी बघितलं इथे की एवढी धूळ आणि अक्षरशः म्हणजे खूपच हे घाण आहे आणि ताईंनी लेटर दिलेलं होतं एक महिन्यापूर्वी की बा इथे सगळं साफसफाई आणि रंग वगैरे देऊन स्वच्छ ठेवा, तर त्यांना हो सांगलं गेलं आणि इथे आम्ही सगळे आज जमलेले इथे काहीच म्हणजे स्वच्छता नाही आहे आणि महापालिकेचे कर्मचारी असे आपली दिशाभूल करत आहे आणि पूर्ण म्हणजे कुठंच नाही आहे ना असं पेपरला येतं की बा आम्ही इथे मार्केट एवढं स्वच्छ असतं पण पूर्ण मार्केटमध्ये आज एवढी घाण आहे इथे की आम्ही आले बसले तेव्हाच आमचे विषय झाले। मुकुंद भाऊ आणि हे सगळे अनिल अडकमोल भाऊंनी यांनी ठरवलंय की आम्ही अशी मागणी करतोय की यांना निलंबित करण्यात यावे। हा जे अधिकारी आहेत मागच्याच महासभेमध्ये मी बोलले होते की फुले पुतळ्याजवळ अतिक्रमण वाढलेलं आहे, पूर्ण पुतळ्याच्या याला दोरीने बांधलं जातं, साधा पुतळा सुद्धा हा महासभेत विषय घेतला होता आणि हे क्लिअरली सांगितलं होतं की हे इथे लक्ष द्या आणि काहीतरी इथली व्यवस्था करा, अतिक्रमण काढलं जातं इकडून तिकडून पण जिथे ज्या महापुरुषांचे तिथे अतिक्रमण आहे ते कुठलंही हटवलं जात नाही, तिथे नेहमी काहीतरी वशिलेबाजी होते आणि कुठलंही इथे साधा पूर्ण पुतळा पॅक केला जातो नेहमी, सगळे दुकानवाले सगळे दोरीने बांधून इथे पुतळा सुद्धा दिसत नाही। हा मागच्या महासभेत बोलले का म्हणून गेल्या इकडे इकडे गेल्या गेल्या 5 वर्षापासून महात्मा फुले पुतळ्याचं नाव गेलं त्याच्याविषयी लेटर देऊन झाले ते पूर्ण महात्मा ज्योतिबा फुले पुढे पुढे सावली जाऊन हे नाव आहे हे सुद्धा किती वेळा वारंवार सांगून सुद्धा हे नाव केलं गेलेलं नाही वारंवार सांगितलं गेलेलं आहे की इथलं नाव निघालं आहे इथला हे मागच्या वर्षी झालं आपलं बोलणं हे किती वेळा बोललं गेलेलं आहे म्हणून असं आहे कसे करता हे त्यांना हा टाकू देऊ नका पहिले नाही करा म्हणा पहिले बोलून घ्या आणि हार दाखवू देऊ नका बरोबर बोलले तुम्ही असं का करत तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं तुम्हाला त्यांना सांगितलं होतं मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही घेतलेला आहे।